मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. त्यांच्या उपोषणार्थ आज नांदेड बंदची हाक देण्यात आलेली आहे. आपण सध्या आहोत नांदेड शहरातील श्रीनगर भागात. आपण पाहू शकतो की सकाळपासूनच या बंदला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. हे गजबजलेलं मार्केट आहे आणि या ठिकाणी संपूर्ण जे प्रतिष्ठाने जे आहेत ते बंद ठेवण्यात आलेली आहेत. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चाललेली आहे आणि मराठा समाज कुठंतरी आक्रमक होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. आज नांदेड जिल्हा बंदची हाक सकल मराठा समाजाने दिलेली आहे. एकंदरीत पाहता नांदेडचं हे श्रीनगरचं हे परिसर आहे आणि नांदेड शहरात इतर भागात देखील अशीच परिस्थिती आहे आणि सध्या संपूर्ण जे मार्केट जे आहे ते बंद आहे आणि काही थोड्या वेळातच सकल मराठा समाज जे आहे ते रस्त्यावर उतरतील आणि इथून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा देखील काढण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.